सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे 2 दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दरम्यान सायंकाळी 6 वाजता नीलमनगर येथील प्रभाग 19 चे माजी सभागृह नेते नगरसेवक श्रीनिवास कर्ली यांच्या निवासस्थानी माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, वॉरियर्स आणि भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मोदी सरकारने राम मंदिराची उभारणी करून अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले आहे, तेव्हा यंदा लोकसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले. आता फक्त लीड देत होत का? बीजेपी चांगली आहे, बीजेपी स्वस्त धान्य देते, कोविड मध्ये इंजेक्शन देते, आता तर राम मंदिर काश्मीर 370 गावं रद्द करून काश्मीर मध्ये बास. आता आमचे पुरुष रागावले, ते म्हणाले की आतापर्यंत बायकोने काश्मीरला जावं जायचं म्हणजे जाता येत नाही म्हणून सांगून, आता जाता येतो. ते म्हणते की आता जाता येतो, मोदीने 370 गावं काढलं, आता आपल्याला बिंदास जाता येतो. म्हणते रोज काश्मीरला जायला मागे लागते, म्हणून पुरुष रागवलेत मोदीवर कशाला 370 गावं काढलं. ते आपले रोज सांगत होतो की जाता येत नाही जाता येत. गमतीचा भाग सोडा, या सगळ्यामुळे रांगा लावून लोक मतदान करणार आहेत. ऊन जरा जास्त आहे, लोक कसे बाहेर पडतील बघितलं पाहिजे. तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक लीड देणारा प्रभाग म्हणून 19 चा उल्लेख करावा लागेल असे म्हणत श्रीनिवास कर्ली आणि वरलक्ष्मी पुरुड यांच्या कामाचे कौतुक करताना म्हणाले, मोदी बसला आणि आमचे विरोधक असं स्वप्न पाहत आहे की पंतप्रधान कोण करू, ठरवता येत नाही. ते निघाले मोदींना पराभूत करायचे. हा प्रभाग मला कळलं की कर्लींच्या अथक मेहनतीमुळे खूप लीड देतो. दरम्यान प्रभाग क्रमांक 19 च्या वतीने श्रीनिवास कर्ली आणि वरलक्ष्मी पुरुड यांच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक बसवराज केंगनाळकर, मंडल अध्यक्ष शिवशरण बब्बे, संकेत विभूते, रविनल्ला, गोपी कोंगारी, रवी येमूल, मनोहर मेरू आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.